त्या व्यक्तिमत्वानं आपल्या कर्तृत्वानं संतांची वाणी कृतित्व उतरवली. आई वडिलाच्या असलेल्या संस्काराचं संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या कर्तृत्वानं दर्शन करून दिलं. ते सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्रीने शिवसेने प्रमुख ज्यांना आपण ख्यातीने म्हणू शकतो बोलले त्याच्या चालले त्याच्या वंदीने पावले असलेलं व्यक्तिमत्वाचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. या ठिकाणी आपल्या सगळ्याला विनंती करतो बंधू. मंचकार बसलेले विरोधकाच्या मनाने मी धडधड करून बोलतणारे सन्मान्य खासदार संजय राऊत साहेब, आपल्या सगळ्यांनी 3 महिने अगोदर हे रामटेक लोकसभेमध्ये उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं आपण जे निवडून दिलेले खासदार खासदार श्यामकुमार बर्वेजी मंचकार बसलेले आता ज्यांनी नुकतं याला आपलं वक्त केलं, राज्याचे माजी गृहमंत्री आमचे सहकारी मित्र अनिल देशमुख साहेब, सन्मान्य मंच उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, मी सर्वप्रथम उद्धवजी मी आपला मनापासून आभारी मनापासून ऋणी आणि जे आपण एक मायाचा ओलावा आणि आपुलकीचं नाता ठेवून आम्हाला या लोकसभेमध्ये लढण्यासाठी तो आशीर्वाद दिला हा सुनील केदार कायमस्वरूपी हा आशीर्वाद आपल्या त्या ठिकाणी हृदयाशी त्याकडे जोपासून ठेवेल आणि मना आपण म्हणाल त्यावेळेस त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यात नक्की करेल असं आवर्जून आपला विश्वास करतो. बंधनो उद्धवजीचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. येणारी विधानसभेमध्ये सुद्धाही सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खासदार श्यामकुमार बर्वेने सांगितल्याप्रमाणे उद्धवजी आम्हाला आपला शब्द देतो की या रामटेक लोकसभा निर्वाचनामध्ये महाविकास आघाडीचे साई आमदार निवडून येणार आहे म्हणजे युनियन आहे त्याला कोणी त्याकडे थांबवू शकत नाही. पण आज मी आज आपल्या एवढं सांगतो काय चालू राज्यामध्ये राज्य कसं करावं. छत्रपतींचे त्या ठिकाणी आपण प्रतिमेपुढे उभे होऊन भाषण करतोय. ह्या संपूर्ण स्वाभिमानी महाराष्ट्राला छत्रपतीने दिलेले त्या ठिकाणी चालना छत्रपतीचे विचार आणि काय सांगणार पुढची पिढीला आपण की सरकार कसं उभं करावं 50 कोट्यांसारखं उभा करावं. मी तर आज एवढं या ठिकाणी म्हणे की छत्रपतीने दुसराही विचार आपल्याला दिलेला आहे आणि राज्य करा शिकवलाय जे गद्दार असतात त्याला किल्ल्यावरून कळेलोट करा आणि त्या तोफेच्या त्या ठिकाणी तोंडी जा हा छत्रपतीने दिलेला आपल्या त्या ठिकाणी वारसा आहे. ते चुकता कामाना या विधानसभेमध्ये आवडून आपल्या विनंती करा सुनील कदाटी उभा आहे. पण संजय राऊत साहेब सरकार आपलं येणार आहे. उद्धवजी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात आहे सन्मान्य राहुल गांधी सुद्धा येणार आहे सन्मान्य शरद पवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण लावून बसलेले आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये गोवन गरिबाचं शिवयुवकांचं आणि विचारधाराचं सरकार येणार आहे. पण हे सरकार आल्यानंतर एक मात्र गोष्ट आपल्याला संजय राऊत आपल्याला करून घ्यायची आहे ती म्हणजे ह्या सरकारमध्ये काय अधिकारी वर्ग जे आहे ह्या अधिकारी वर्गाला आपल्याला बीजेपीचा युनिफॉर्म लावा लागला त्या ठिकाणी काय IAS कलेक्टर काय IPS कमिशनर ह्या लोकांना सांगावं लागेल त्या ठिकाणी की या पद्धतीने तुम्ही वागल्या सत्तेच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर तुम्ही सामान्य माणसाला छेडण्याचं काम केलेलं आहे. आमचं सरकार 2 महिन्यात देणारा हिशोब आजपासून लिहून ठेवू सुरू करा तुम्हाला सांगू त्या ठिकाणी आणि मी तर ठरवून टाकलाय त्या ठिकाणी उद्धव साहेब एकदा तरी हे जे IAS आणि IPS यांची गर्मी आहे ही गर्मी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बीजेपीचे त्या ठिकाणी ड्रेस घालायला लावू आणि सलूट मारायला लावू तरच त्या ठिकाणी आपण या महाराष्ट्रात त्या ठिकाणी असलं छत्रपती शिवाजी महाराजाचे महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी माळवी असं म्हटलं जाणार नाही. शेतकऱ्याचा छळ युवकांचा छळ महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार आणि वेटेल तशी बॉम्ब अशी त्या ठिकाणी मी समाजाबद्दल सांगतो. उद्धवजी आमच्याकडे सुद्धा एक रणरागिणी आहे त्या रणरागिणी ज्या उभी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या आशीर्वादाने आम्ही त्यांनाच तिकीट दिलं होतं पण त्यांनी त्या रणरागिणीचं त्या ठिकाणी आयुष्याचं त्या ठिकाणी नुकसान केलं. बघ एक गरीब महिलाची मुलगी एक गरीब महिला एक गरीबाची मुलगी जिचे वडील 7 वर्ष असताना मारले तिने कर्तृत्वानं पुढे निघाली होती खासदार व्हायला निघाली होती तिला त्या ठिकाणी तुम्ही अमका त्याने 3 तास 4 तासाच्या वर तिचं सर्टिफिकेट कॅन्सल करता आणि काल परवाच्या दिवशी हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते सोबत हे चुकीचं आहे तिचं सर्टिफिकेट तिला वापस मिळून दिला. त्या रणरागिणीने सुद्धा आपण त्या ठिकाणी सौभाग्य रश्मीताई बर्वेचं स्वागत करा पण टाळून केलं बंधून तिने एकच सांगितलं उद्धवजी की मला आज आनंद आहे न्यायपालिकेकडनं की माझी जी जात हरवली होती माझी जी जात हरवली होती ती जात मला न्यायालयाने वापस मिळून दिली बंधूनो आज ती सांगते. मी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारतो सगळ्याला आपल्याला की आपण त्या महिलेचं त्या कर्तबगार महिलेचं आयुष्याचं त्या ठिकाणी पार्लमेंट जाणार ते तुम्ही बदलवून देणार आहे का आणि सुमना तुम्ही भरून देत नसाल
तर ह्या राज्यामध्ये तुम्ही छत्रपतीच्या राज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार नाही, कारण छत्रपतीने महिलांचा सन्मान करणं तुम्हाला आम्हाला शिकवलेलं आहे हे विसरता कामाच्या केल्याने. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून जीवाचं रान करू त्या ठिकाणी. घाबरण्याचं नाव आहेच नाही, घाबर आपण अज्यात कधी आयुष्यात त्या ठिकाणी शिकलो नाही घाबरणं. पण ह्यावेळेस असा काय रन करा त्या ठिकाणी की रन पाहायला येत रन पाहायला सुद्धा त्या ठिकाणी ह्या देशातले लोक आले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी विचारानं उभा झालेला माळवा हा कशा प्रकारचा त्या ठिकाणी गद्दारीला तोंड देतो, 50 खोके एकदम खोकेवाल्याला घरी कसं दाबून ते घरी पाठवतो हे भूमिका वाटवायची आहे. आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी विरोधकाला नाकीदा मानण्याची भूमिका आहे. तर वेळ प्रसंगी त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही आपला हिशोब मोजणं सुरू करा. दिन खतम होते आ गए है, तुम्हाला त्या ठिकाणी आमच्यासोबत रन आहे. आणि जेव्हा आम्ही निघू त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हिशोब लावून ठेवा असं विश्वास करतो. सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब, आपण त्या ठिकाणी आज आमच्या माझ्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आला म्हणून व्यक्तिशः त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आपल्या माध्यमाच्या राज्यानं कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी काम करून सर्वसामान्य माणसाच्या जीवाला जो दिलासा दिला त्या सगळ्या गरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागा आहे. आणि आपण आला त्याबद्दल नमस्कार आभार मानतो. पुन्हा सगळ्याला विनंती करतो, जय शिवाजी.